माझ्या निवासस्थानावर जे काही दगडफेक झाली, हल्ला झाला, जाळपोळ झाली, त्या दिवशी मी माझ्या निवासस्थानातच होतो. जो काही समुदाय आहे, जमाव आहे, तो माझ्या बंगल्याकडे येणार आहे अशीच त्यांनी मला सूचना दिली होती. 200 ते 300 फूट अंतरावरून दगडफेकीला सुरुवात झाली. माझ्या कार्यालयावर दगड, घरावरती दगड, माझे जे काही विरोधक आहेत गेल्या 30-35 वर्षाचे, त्यांचे काही कार्यकर्ते त्या जमावामध्ये दिसत होते. आणि बाकीचे जे आंदोलक होते ते या दगडफेकीला विरोध करत होते. ज्यांनी माझा जीव वाचवला, मी विद्यमान माजलगाव मतदारसंघाचा आमदार आहे. तसंच 2099 ते 2014 सलग 3 वेळा लोकप्रतिनिधी म्हणून माजलगाव मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करण्याचं भाग्य हे माझ्या मतदारांनी मला दिलेलं आहे. आणि आमदार होण्यापूर्वी 5 वर्ष पंचायत समितीचा सभापती आणि 7 वर्ष जिल्हा परिषदेचा सदस्य, गटनेता या नात्याने मी काम करतो. सहकारी साखर कारखाना असतील, सहकारी बँक असतील, पतसंस्था असतील, पंचायत समिती, मार्केट कमिटी, खरेदी विक्री संघ, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत आणि सेवा सहकारी सोसायटी या सर्व क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी माझं काम आहे. माझे वडील कैलासवासी सुंदरराव सोळंके हे 1962 ते 1967 बीड जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. 1967 ते 1980 महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री, मंत्री, उपमुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब असतील, शंकरराव चव्हाण साहेब असतील, वसंतदादा पाटील आणि शरद पवार साहेब यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी मंत्री म्हणून शिक्षण, उद्योग, बांधकाम, डेअरी, पशुसंवर्धन, क्रीडा, ऊर्जा या विभागाचं मंत्रीपद मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. मला सुद्धा 2009 ते 2012 पर्यंत राष्ट्रवादी पक्षाने राज्यमंत्री म्हणून महसूल, सहकार, पणन, मदत पुनर्वसन, वस्त्रोद्योग या विभागाचा कार्यभार माझ्याकडे सोपवला होता. मी मराठवाडा शिक्षण प्रसारक, जशी पश्चिम महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्था आहे त्या धर्तीवर मराठवाड्यात शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. जवळजवळ 35 कॉलेजेस आहेत, 100च्यावर हायस्कूल्स आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज, लॉ कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज, जवळजवळ 100-150च्या वर आमच्या संस्था आहेत आणि 1.5 ते 2 लाख विद्यार्थी या शिक्षण संस्थेत काम करतात. त्याचा मी अध्यक्ष म्हणून गेली 11 वर्षापासून काम करतो. 1987 ते 1983 हा 36 वर्षाचा माझा राजकारणात आणि समाजकारणात सक्रियपणे काम करणारा एक कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळंच माजलगाव मतदारसंघामध्ये आमदार म्हणून काम करण्याची संधी मला मतदारांनी, ज्याच्यामध्ये मराठा समाज असेल, मराठा समाजाबरोबर मागासवर्गीय म्हणजे बौद्ध, मातंग, सांबार समाज असेल, ओबीसी असेल, बीजेएनटी, धनगर, बंजारा, वंजारी हे सर्व मतदार यांच्याबरोबर गेली 36 वर्ष या ठिकाणी मी काम करतोय. आणि निश्चितपणानं मतदारसंघासाठी अनेक महत्वाची कामं करण्यामध्ये मी यशस्वी झालेलो आहे. त्याच्याबद्दल मी आजच्या प्रसंगी काही जास्त बोलणार नाही. परंतु 30 ऑक्टोबरला जो काही माझ्या निवासस्थानावर जे काही दगडफेक झाली, हल्ला झाला, जाळपोळ झाली, त्या दिवशी मी
माझ्या निवासस्थानातच होतो. मराठा समाजाने माधवराव बंद शहर बंदचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याकरता शहरामध्ये 4 ते 5 हजार युवक या बंदच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले होते. साधारणतः 10:30 सुमारास काही कार्यकर्ते माझ्या बंगल्यावर आले आणि हा जमा झालेला जो काही समुदाय आहे, जमाव आहे, तो माझ्या बंगल्याकडे येणार आहे अशीच त्यांनी मला सूचना दिली होती. परंतु मी तरीसुद्धा तिथंच थांबलो. माझी अपेक्षा होती की जमाव आल्यानंतर काही चर्चा होईल, काही त्यांच्या काही ज्या काही मागण्या आहेत त्या ऐकायच्या, माझं म्हणणं त्यांच्या पुढं मांडायचं असं मी ठरवलेलं होतं. आणि त्यामुळं मी घरातच होतो. काही 6 ते 8 पोलीस त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी आले होते, माझ्या गेटवरच उभे होते. परंतु जमाव जसजसा घराकडं वळला तसं 200 ते 300 फुटावरून घराच्या 200 ते 300 फूट अंतरावरून दगडफेकीला सुरुवात झाली. माझ्या कार्यालयावर दगड, घरावरती दगड या ठिकाणी यायला सुरुवात झाली, जाळपोळ सुरू झाली. आणि या समाजाबरोबरच या समाज जो काही जमाव बंगल्यासमोर होता त्याच्यामध्ये मराठा समाजाबरोबर इतर काही म्हणजे मराठा व्यतिरिक्त काही जाती जमातीचे सुद्धा माणसं, त्याचबरोबर जे काही अवैध धंदे करणार आहेत म्हणजे वाळू असेल, गुटखा असेल, हातभट्टी, धान्याचा काळा बाजार, हे करणारे जे काही लोक होते त्यांचा सुद्धा समावेश त्या जमावामध्ये होता. काही राजकीय माझे जे काही विरोधक आहेत गेल्या 30-35 वर्षाचे त्यांचे काही कार्यकर्ते त्या जमावामध्ये दिसत होते. आणि त्यांच्या संस्थेमध्ये काम करणारे कर्मचारी आणि शिक्षक हे सुद्धा त्या जमावामध्ये होते. साधारणतः 200 ते 250 लोक हे या प्रकारातील त्या जमावामध्ये होते असं माझं या ठिकाणी माझ्या लक्षात आलं. आणि हे जे 200-250 लोक होते ते पूर्ण तयारीने आले होते. म्हणजे एक तर त्यांच्याकडे शस्त्र होती, कुऱ्हाडी होत्या, त्यांच्या सॅकमध्ये पेट्रोल बॉम्ब होते, दगड होते मोठ्या प्रमाणात. आणि एक पूर्वनियोजित कट करून ते लोक माझ्या घरावर दगडफेक करत होते. माझ्या घरामध्ये घुसून त्यांनी जाळपोळ केली, फर्निचरचं नुकसान केलं, माझ्या 3 गाड्या त्या ठिकाणी जाळल्या. मला भेटायला आलेले कार्यकर्ते होते, त्यांची गाडी जाळी, 7-8 मोटरसायकल होत्या, पोलिसांच्याही 2 मोटरसायकल होत्या. तिच्या ही सगळी जाळपोळ त्या ठिकाणी त्यांनी केली. परंतु ज्या तयारीने ते आले होते त्या तयारीहून मला असं वाटतं की त्यांचा डायरेक्ट हेतू दगडफेकीबरोबरच जाळपोळ करण्याबरोबरच माझ्या जीविकाला हानी पोहोचावी अशा दृष्टीनं प्लॅनिंग करून ते आले होते. आणि त्या दृष्टिकोनातून ते घरामध्ये घुसून माझ्यापर्यंत माझ्यावर हल्ला करणार. परंतु घरातच मी एका ठिकाणी ज्या ठिकाणी बसलो होतो, थांबलो होतो, त्या ठिकाणापर्यंत ते काही पोहोचू शकले नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे माझं या निमित्तानं एवढंच निवेदन आहे की 4 ते 5 हजारच्या जमावापैकी 200 ते 250 लोक हे समाजकंटक होते, अवैध धंदा करणारे होते, त्यात माझे काही राजकीय विरोधक होते. माझ्या घरामध्ये संपूर्ण सीसीटीव्हीचं कॅमेरे बसवलेले, त्याचे जे काही फुटेज आम्ही पाहिलं त्या फुटेजवरून हे 200 ते 250 लोक ऍक्टिव्ह पुणे दगडफेक करत होते. आणि बाकीचे जे आंदोलक होते ते या दगडफेकीला विरोध करत होते. ज्यांनी माझा जीव वाचवला ते सुद्धा 100% मराठा समाजाचेच कार्यकर्ते होते. ज्यांनी मला संरक्षण दिलं ते पण 100% मराठा समाजाचेच कार्यकर्ते.
त्यामुळं पोलीस प्रशासनाला मी हे सीसीटीव्हीचं फुटेज दिलेलं आहे सगळं. त्याच्यामधून हे समाजकंटक अवैध धंदे करणारे माझे राजकीय विरोधक हे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि मी पोलीस यंत्रणेकडे मागणी केलेली आहे की तुम्ही सरसकट धरपकड न करता जे तुम्हाला आयडेंटिफाय होत आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये ऍक्च्युअल दगडफेक करताना दाखवत करताना त्यांच्या विरुद्ध कारवाई व्हावी अशी मागणी मी पोलीस प्रशासनाकडे केलेली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री या तिघांशी मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात अनेक वेळेला मागच्या 2 महिन्यामध्ये आम्ही चर्चा केलेली आहे. माझ्यासोबत सर्व आमदारांनी चर्चा केलेली आहे. आमची जी काही दर आठवड्याला बैठक होते त्याच्यामध्येही बहुसंख्या आमदारांनी हा प्रश्न किती तीव्र आणि प्रक्षोभक आहे या भावना नेत्यापर्यंत आम्ही पोहोचवलेल्या आहेत. आणि हे तिन्ही नेते मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, दोघेही या आरक्षणाच्या मागणीसाठी अतिशय सकारात्मक आहेत. आणि मला खात्री आहे या तिन्ही नेते हा प्रश्न निश्चितपणानं सोडवतील आणि मराठा समाजाला जे काही आरक्षण द्यायचं आहे त्याच्यासाठी हे तिन्ही नेते बांधील आहेत. वेळोवेळी त्यांनी तसं आम्हाला सांगितलेलं आहे. परंतु कायद्यात टिकणारं आणि न्यायालयात टिकणारं आरक्षण कसा द्यायचा याचा मार्ग आणि पद्धत ते शोधतायत. आणि त्यामुळं निश्चितपणानं हे सकारात्मक असल्यामुळं हा प्रश्न नजीकच्या भविष्यकाळात संपेल याची मला खात्री आहे. कालच विरोधी पक्षांच्या समवेत सर्व पक्षांच्या समवेत मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतलेली आहे आणि मला याचा आनंद आहे की या प्रश्नात राजकारण न आणता सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा सरकारला या मागणीसाठी पाठिंबा दिलेला आहे. निश्चितपणानं आजची परिस्थिती पाहिली तर सरकार वेळ मागतंय. आधी 30 दिवस मागितले होते, 40 दिवस झाले. दुसरीकडं उपोषणामुळं मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक होत आहे. म्हणजे आज त्यांच्या प्रकृतीची सुद्धा सर्व मराठा समाजाला आणि आम्हाला निश्चितपणानं चिंता आहे. माझी सरकारला या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं विनंती आहे की कालबद्ध कार्यक्रम निश्चित अशा पद्धतीनं हे आरक्षण सरकारला द्यायचं, किती वेळात द्यायचं, काय प्रक्रिया कायदेशीर असेल, कायद्याच्या माध्यमातून असेल किंवा इतर काही संवैधानिक मार्गातून असेल, अशा पद्धतीनं हे आरक्षण सरकार देणार आहे याच्या बाबतीत सरकारने खुलासा करणं गरजेचं आहे.